भाजपचा बालेकिल्ला अशी गेल्या दोन विधानसभा निवडणुकात ओळख असलेल्या विदर्भामध्ये भाजपसमोर यावेळी मोठं आव्हान आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना 145 जागांचं लक्ष काढण्याचं असेल तर विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा या जिंकाव्या लागणार आहेत. त्यासाठी विदर्भात अनेक ठिकाणी चांगल्या उमेदवारांचा शोध हे संघर्षात्मकच आहे. भाजपाचं हे मिशन विदर्भ सुरू झालंय, आपण पाहूयात. 2024 विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचं मिशन विदर्भ. भाजपाच्या मिशन 145 साठी विदर्भातून बळ मिळवण्याचा प्रयत्न. 2024 साली मोदीजी एवढ्या ताकदीनं येणार आहे की त्यानंतर भारतीय जनता पक्षाला कुणी हटवू शकत नाही, कुणी हलवू शकत नाही. विदर्भातील 62 मतदारसंघात भाजपा करतंय मायक्रो प्लॅनिंग. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांविरोधात उमेदवारांसाठी फडणवीस मैदानात. शिंदेगट अपक्ष आमदारांची साथ असली तरी 20 जागांवर लढाई. माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या नेत्यांच्या चेहऱ्यांमुळे गेल्या 10 वर्षांपासून विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. कधी काळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भाला भाजपानं चांगलंच खिंडार पाडलं आणि गेल्या 2 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात भाजपानं विदर्भावर जम बसवल्याचं सांगण्यात येत आहे. आता लढाई 2024 ची आहे. सलग तिसऱ्यांदा चांगलं यश विदर्भात मिळवण्यासाठी भाजपाला संघर्ष करावा लागणार असल्याचं दिसतंय. विदर्भात भाजपाचा काय संघर्ष? 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मतं देणाऱ्या विदर्भात 2019 भाजपला कमी मतं. 2019 विधानसभा निवडणुकात विदर्भात भाजपला 2014 कमी जागा मिळाल्या. विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीच्या असलेल्या 19-20 जागांवर पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्याचं भाजपासमोर आव्हान. गेल्या 2 निवडणुकात काय संख्याबळ होतं तेही पाहूयात. विदर्भात कुणाला किती जागा? वर्ष 2014 भाजप 44, शिवसेना 4, काँग्रेस 10, राष्ट्रवादी 1, इतर 3. 2019 भाजपा 29, शिवसेना 4, काँग्रेस 15, राष्ट्रवादी 6 आणि इतर 8. आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये परतलेल्या भाजपासमोर हे संख्या वाढवण्याचं आव्हान असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठीच तुल्यबळ उमेदवारांचा शोध सुरू आहे. काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या घरी फडणवीस बावनकुळे यांच्या भेटीमागे हे सगळं राजकारण दडलेलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असताना आता उमेदवार शोधण्याची मोहीम ही स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समोर 145 जागा जिंकण्याचं टार्गेट आहे. त्यातही होमग्राऊंडवर जास्त मोठा विजय मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. काय आहे भाजपाची रणनीती? विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या मतदारसंघात उमेदवार शोधण्याचा प्रयत्न. नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात उमेदवार शोधण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात. काटोलमधून 5 वेळा विजयी अनिल देशमुख, सावनेरमधून 4 वेळा विजयी सुनील केदार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांविरोधात उमेदवारांचा शोध. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सोबत आलेल्या अपक्ष आमदारांकडून लाभासाठी प्रयत्न. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचाही उपयोग विधानसभासाठी करण्याच्या योजना. मी काल देखील प्रदेश कार्यकारिणीत सांगितलं की तुमचं सगळ्यांचं 1 वर्षाचं समर्पण हे या ठिकाणी पाहिजे. पुढचे 6 महिने या वर्षाचे आणि लोकसभेपर्यंतचे 6 महिने पुढच्या वर्षाचे. एकदा हे समर्पण तुम्ही सगळ्यांनी जर दिलं तर मग लक्षात ठेवा, आपल्याला मागे वळून पाहायची आवश्यकता नाही. 2024 मोदीजी एवढ्या ताकदीनं येणार आहे की त्यानंतर भारतीय जनता पक्षाला कुणी हटवू शकत नाही, कुणी हलवू शकत नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही विदर्भात यावेळी ठाकरे गटासोबत जोर लावण्याची शक्यता आहे. सरकार विरोधातील नाराजी, स्थानिक मुद्दे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांचं नेतृत्व या मुद्द्यावर भाजपाला कोंडीत आणण्याचा एकही प्रयत्न मवियाचे नेते सोडणार नाहीयेत. मायक्रो प्लॅनिंग करायची गरज काय? सत्तेचा सगळा माज होता, सत्ता आहे त्यांच्याजवळ. मग आता अपक्ष आमदार वगैरे घेऊन ते मायक्रो प्लॅनिंग करताय म्हणजे त्यांचे कमजोर झालेले आहेत. तुम्हीच तुमच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, भाजप विदर्भामध्ये कमजोर झालेला आहे.
विदर्भातल्या ज्या काही निवडणुका आता झाल्यात, मग ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या असतील, शिक्षक मतदारसंघाच्या असतील, त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष जिंकलेला आहे. बाजार समितीच्या परवाच्या निवडणुका झाल्यात, तिथं काँग्रेस एक नंबरमध्ये आहे. आपल्याला लक्षात असेल की ज्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यातही काँग्रेस एक नंबरमध्ये आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही प्रश्न विचारला त्यांनी मायक्रो चालू केलं, त्याला काही अर्थ राहणार नाही. विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघाची लढाई भाजपाला वाटते तितकी सोपी नक्कीच नसल्याचं राजकीय तज्ज्ञ मंडळी सांगत आहे. बीजेपीच्या 29-30 जागा ज्या विदर्भात आल्या, तेवढ्या जागा 24 निवडणुकीत पुन्हा मिळतील का? मला वाटतं ते अशक्य आहे. आता मिळणी नाही, याचं कारण स्पष्ट आहे. मतदानावर परिणाम करणारे जे विविध घटक आहेत, मग ती महागाई असो, भ्रष्टाचार असो, सुशासन असो, किंवा आम्ही स्वतः विदर्भवादी म्हणून आम्ही सांगतो आहोत की आमच्या विदर्भवादी चळवळीचा, वेगळ्या विदर्भ राज्य चळवळीचाही परिणाम बीजेपीवरती होतो आहे. वेगळं बीजेपीच नाही, सगळ्या पक्षांवर होतो आहे. परंतु जो सत्ताधारी पक्ष असतो त्याला जास्त परिणाम भोगावे लागतात. तब्बल 20 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमदारांच्या विरोधात भाजपकडे उमेदवार नाहीये. 2024 ची निवडणूक विदर्भात भाजपला तेवढी सोपी नाही असे राजकीय विश्लेषक सांगतात. यातच शिंदे गटासोबत गेलेल्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या 5 आमदारांसाठी भाजपाला जागाही सोडाव्या लागणार आहेत. विदर्भातील शिंदे गटाचे आणि पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल, अपक्ष आमदार रामटेक, बच्चू कडू अपक्ष आमदार अचलपूर अमरावती, नरेंद्र भोंडेकर अपक्ष आमदार भंडारा, विनोद अग्रवाल अपक्ष आमदार गोंदिया, रवी राणा अपक्ष आमदार अमरावती. या सगळ्यांमुळेच पुन्हा सत्ते देण्यासाठी भाजपाला आता तुल्यबळ उमेदवारांचा शोध घ्यावा लागतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार ज्या मतदारसंघात 5-5 टर्म, 4-4 टर्म आहेत, अशा मतदारसंघात एक एक उमेदवाराचा शोध घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेऊन काँग्रेसचे बंडखोर नेते डॉक्टर आशिष देशमुख यांच्या घरी पोहोचले होते. आता असेच आणखी किती उमेदवार गळाला लागतात याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस स्वतः करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज टेड महाराष्ट्र, नागपूर.